त्याचबरोबर डोंगर भरतीला सरकार कधी श्रेय देणार आहे, त्याचबरोबर मराठा समाजाच्या मुलांच्या फी बाबत 2020-21 सालाची फी परतावा कशी सरकार देणार आहे, त्याचबरोबर शिवस्मारकाचं काम कधी चालू करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील, समन्वय समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब असतील, किंवा राज्य सरकारातले कुठलेही सचिव उपसचिव किंवा चीफ सेक्रेटरी असतील, यांनी आम्हाला मीटिंग न बोलवता त्यांनी स्वतः 9 ऑक्टोबर पर्यंत या सगळ्या घोषणा केलेल्या कशा आम्ही पूर्ण करू शकतोय आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण करणार हे त्यांनी मुंबईत बसून डिक्लेअर करावं. जर आमच्या मनाला समाधान वाटलं तर आम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा मागे घेऊ, जर समाधान वाटत नसेल आणि हे करणारच नसतील आणि नुसतीच घोषणा असेल तर या राज्यातला मराठा समाज 10 ऑक्टोबरला रस्त्यावरील जीवनावश्यक वस्तू सोडून सगळा महाराष्ट्र बंद ठेवेल, एवढं आज या गोलमेज परिषदेत झालेलं आहे.